येळगावकर यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी येळगावकर यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. त्याचबरोबर जयकुमार गोरे यांना विधानसभेला उमेदवारीच न मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहेत. पाहूयात येळगावकर नक्की काय म्हणालेत. माणचे प्रतिनिधी यांनी काही मुक्त फळं ही तोडलेली आहेत. खरं म्हणजे ते घाणेरडे बोलण्यात प्रसिद्धच आहे. घाणेरडे बोलण्याबद्दल आज महाराष्ट्रात जे कोणी अग्रेसर असतील त्यामध्ये यांचा मोठा नंबर पाहायला लागतो. कर्तृत्वही घाणेरडं, वक्तृत्वही घाणेरडं आणि वागण्याही घाणेरडं अशा तऱ्हेची ही व्यक्ती. खरं म्हणजे आम्ही ठरवतो याला उत्तर द्यायचंच नाही, परंतु ही विश्वल्ली फोफावली तर फारच चुकीचं होईल आणि म्हणून कुठेतरी याला उत्तरही दिलंच पाहिजे. करणार आहे. दुसरी गोष्ट, एक मुद्दा राहिला. आमदार जयकुमार गोरेंनी त्यांच्या प्रेसमध्ये एक विषय असा मांडला की खासदारांचं काम या मंडळींनी करायचं यांचा मूड नव्हता. जयकुमार गोरेला भारतीय जनता पार्टीने काही रोड कारकून आमच्याकडे नेमलेलं नाही कारकुनगी करायला. भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्यासाठी वॉर रूम आहे, आमच्या पक्षाचे नेते आम्ही काय काम केलं किंवा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं आम्ही कसं काम केलं ह्याची फलटणमध्ये पहिल्यांदा विजयाची जी सभा झाली त्यामध्ये आमदार चंद्रकांत दादा पाटलांनी भाषणामध्ये पहिल्यांदा असं सांगितलं. उभा राहिल्यावर ते भाषण पण आलं आणि आपण कुठल्याही तिथल्या मीडियातल्या पत्रकार बांधवांना विचारलं की खासदार रणजित नाईक निंबाळकरांचा जो विजयामध्ये मोठा वाटा ज्यांचा आहे त्यातले डॉक्टर दिलीप येळगावकर आणि अनिल देसाई या व्यासपीठावर आहेत. तर आमचं रोजचं काम कसं चाललं होतं याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता काय काम करतो याच्यासाठीचा दररोजचा रिपोर्ट हा वॉर रूमला आमचा जात होता किंवा जात होता. जेवढ्या सगळ्या सभा झाल्या, कारण हे गोरे कुठे व्यासपीठावर येत नव्हते. जयकुमार गोरे एकातर सदाभाऊच्या खोदच्या दहिवळी मसवडच्या सभेमध्ये जयकुमार गोरे खाली बसलं तर त्यांची बायको स्टेजवर होती. हे गोरे कुठे स्टेजवर नव्हते. एकसुद्धा सभा गोरेंनी कुठे घेतली नाही, एकासुद्धा कुठं प्रचार केला नाही. जेवढ्या मान विधानसभा मतदारसंघामध्ये सभा झाल्या, मग उडूदच्या असतील मानच्या असतील, त्या डॉक्टर दिलीपराव जिळगावकर साहेब असतील, अनिल देसाई आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे कार्यकर्ते यांनी सगळ्या केल्या. म्हणजे मोदी साहेबांची सभा असू दे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची फलटणची सभा असू दे, आणि सगळा प्रचार की आम्ही मंडळी करत होतो याचं रिपोर्टिंग करायचं काम भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ करत होते. त्यामुळे आमच्या पक्षामध्ये आम्ही काय केलं हे आम्हाला माहिती आहे आणि आमच्या पक्षाला खात्री आहे. त्यामुळं हे गोरेनी मधल्यामध्ये असली दलाली करायचं बंद करावं. मला कुणी काम केलं खासदारांचं विचारायचा अधिकारच नाही. त्यामुळे आमच्या पक्षाचं आम्ही सक्षमपणे काम केलं ते विचारायचं असं तर पक्ष आम्हाला विचारू शकतो आणि पक्षानं विचारू किंवा आम्ही काय केले आमच्या पक्षाला माहीत. तर गोरेला काय अधिकार आहे, कोण आहे गोरे? त्यापेक्षा त्यांनी कुठेही अजून मी भाजपत जाणार असं जाहीर केलेलं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना स्वतःच निवडून येण्याची एवढी गॅरंटी आहे तर मग भाजपच्या मागे लागायची गरज काय? भाऊ त्यांना स्वतंत्र अपक्ष काँग्रेस काय त्यांना करायचं ते करू देणार. भाजपच्या पायगड्या तोडवायच्या, भाजपच्या नेत्याचे पाय चाटायचे काय गरज आहे? एवढे जर ते सक्षम आणि कार्यक्षम आहेत आणि एवढी त्यांना जर गॅरंटी आहे की मी जनतेचा उमेदवार आहे तर भाजपच्या मागे लागायची गरज काय करणार. मांडली ना आम्ही, पक्ष सोडू असं म्हणायची गरज काय आम्हाला? गरज काय आम्हाला? आम्ही पक्षात त्यांना येऊ देणार नाही हीच आमची भूमिका आहे ना. खासदार साहेब पक्ष सोडायची काय घ्यायला? एखाद्या पुन्हा एका व्यक्तीच्या याच्यावर होत नसते, संघटना महत्वाची असते. व्यक्तीच्या जीवावर पक्ष चालत नाही, संघटना महत्वाची. आम्ही इथं व्यक्ती म्हणून बोलत नाही, आम्ही संघटना म्हणून बोलतो इथं. आता तुम्हालाही माहित आहे बारामतीकरांचे आमचे कसे संबंध आहेत आणि ते स्वतः बारामतीच्या गाडीतनं हिंडत होते ना लोकसभेला. मध्ये सुद्धा कितीतरी वेळा बारामतीच्या गाडीत बसले ते, त्याचे फोटो तुम्हीच छापलेत. आता चावी त्यांना आहे का आम्हाला त्यांनीच बघावं. आम्हाला आमच्या चावीची काय गरज? आम्हाला विरोध करणारी जी चावी बोथट झाली ती चावी आम्ही कशाला वापरू? विरोध करणारी राष्ट्रवादी आहे असं नाही, सगळ्या पक्षाचे आहेत. काँग्रेसचे आहेत, रासपचे आहेत, शिवसेनेचे आहेत, सगळेच आहेत ना. काँग्रेसची पण आज असे एक आणि पूर्ण भाजप आहे ना, भाजप पूर्ण आहे यामध्ये. आणि आम्ही पुढाकार घेतला म्हणून बाकीचे आले, तर बाकीचे येत असतील तर आम्ही नाही म्हणायचं का त्यांना? त्यामुळे असं काही नाहीये.
आणि राठोडजी कुठल्याही वरच्या नेत्याने सांगितलं नाही आम्हाला आणि त्यांच्या आशीर्वाद घेऊन काही चाललेलं नाही. पक्षांतर उमेदवार त्याची लागलीस तर तुमची गुन्हे काय विरोध करणार? त्यावेळी ठरवून पक्ष लादणार जे होणारच नाही त्याची आम्हाला गॅरंटी आहे ना. होणारच नाही ते कसं त्यासाठी उमेदवार जो असेल तो तुमचा तुमचा म्हणून तुमचं जे जे काही लोक जे आहेत तुमचं जे काही ठरले सगळ्यांचं एकच उमेदवार शंभर टक्के एकच ते काय मतभेद कधी काही होणार हजार सगळ्याने आम्ही जाहीर केलेलं आहे आम्ही बसू एकच उमेदवार ठरवू आणि सगळे त्याचं काम करते. स्वतः महादेवराव जानकरांनी काल 2 दिवसापूर्वी ओढूला जाहीर केलं की तुम्ही एक व्हा माझी पूर्ण ताकद तुमच्या पाठीशी मी लावतो. माधवरावांचं धक्कातंत्र असतं नाही यावेळी नाही होणार कोण भाजपमध्ये आले तर विषय नाही आम्ही मान पुरतो मान असेल काय माहित नाही तुम्हाला जास्त माहित आहे आम्हाला. आम्ही मान मतदारसंघाच्या पलीकडे काही बघत नाही इतर ठिकाणी आम्ही ढवळाढवळ करत नाही. तुम्ही खड्ड्यांचे असल्यामुळे तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल आम्ही 6-7 जण एकत्र आलाय का आमच्याकडे सक्षम उमेदवार असताना आम्ही बाहेरचं कशा आम्ही 6-7 जण आहोत ते आपला उमेदवार असेल काँग्रेसने राष्ट्रवादीने जर फोर्स केला आमच्या आता बरोबर आले त्यांनी सांगितले आम्ही आमच्या पक्षात उमेदवारी करणार नाही. आता त्यांनी आणखी कुठला काढला तर ते त्याला एखाद्याला उमेदवारी दिली तर प्रभाकर देशमुख आहे आता तर त्यांनी सांगितलंय की आम्ही करणार नाही उमेदवारी आमच्या पैसे सांगितली त्यामुळे तसं होणार नाही असं वाटतं. अपेक्षा म्हणून